बाळासाहेब हेच माझं दैवत. सुरू आहे, सुरू आहे. बाळासाहेब हेच माझं दैवत. हे बंद झालं. एक आहे ना येतोय. चालू झालं. आवाज येतो. आणि शिवसेना ह्या दोन शब्दांना सोडून मला तिसरं काही माझ्या समोर आलेलं आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार ह्या राज्यासाठी बघितलेलं साहेबांचं जे स्वप्न होतं, स्वरूप होतं, ते जर आज कोण पुढे घेऊन जात असेल ह्या महाराष्ट्राचा विकास आणि विचार साहेबांचे विचार, तर ते शिवसेना भाजप महायुतीचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच ते पुढे घेऊन जात आहेत, वाढवत आहेत, आणि म्हणून त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही एकत्र आधीपासून एकमेकाबरोबर काम केलं आहे. मी त्यांना जवळून बघितलं आहे. त्यांच्या कामाचा वेग, त्यांचा निर्णय, त्यांची क्षमता आणि इथे सर्वसामान्य जनतेला जो त्यांच्या इथे कारभार बघायला मिळतो तो मी जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्याबरोबर पाठीशी उभं राहण्याचा हा निर्णय मी घेतलेला आहे. यानंतर माझं स्वतःचं प्रत्यक्षित अप्रत्यक्षित जे काय सामाजिक कार्य होतं ते मी करत होतो, एक छोटा कार्यकर्ता म्हणून करत होतो. पण शिंदे साहेबांना जवळून बघत बघत हे सगळं आत्ता नवीन सरकार ह्याचं काम बघून ह्याच्याहून प्रेरित होऊनच मी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला काय विचारायचं? अजिबात नाही, अजिबात नाही, तसं काही नव्हतं. आणि ते तुम्हाला माहिती मिळेल असं जर विचारायला माहिती काढायला गेलात तर साहेबांनी पाच शतकं आता तिथे आहेत, काम करत आहेत. पण माझा स्वतंत्र माझा विचार असू शकतो, मी करू शकतो काम इतर नेत्यांबरोबर दुसऱ्या पक्षात, तो माझा स्वतंत्र निर्णय. पण इथे कामाचं जे स्वरूप मी बघतो, आधी पण कित्येक वर्ष मी त्यांना बघत आलो आहे, जवळून अनुभवलं मी सगळं,